नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला सगळ्यांचं स्वागत आहे डिपार्टमेंटल पी एस आय तुमची कंबाईनची परीक्षा या सगळ्यांच्या संयुक्त उद्यमानं किंवा संयुक्त संयुक्त तयारीसाठी किंवा संयुक्तच्या पद्धतीनं आज आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाचं लेक्चर नंबर तीन घ्यायचं आहे इथे नंबर तर तीन नंबर लेक्चर नंबर तीनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर लेक्चर नंबर तीनमध्ये तुम्हाला प्रशासकीय आणि राजकीय ओळखीचा भाग नंबर दोन मी तुम्हाला सांगितला होता तर तो भाग दोन मी या ठिकाणी कव्हर करून देतोय आज या भाग दोनमध्ये आपल्याला काय बघायचंय तर आपल्याला बघायचंय की प्रशासकीय भूगोलाच्या भागानंतर आपल्याला इतर जे घटक आहेत जसं आपले तालुके किंवा कोणत्या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत यांचा एक परिपूर्ण असा एक अभ्यास आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे ठीक आहे चलो तो प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागांचं एक थोडक्यात महत्वाचे काही महत्वाचे घटक हे जे घटक मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो हे सगळे घटक तुमच्या प्रीला तुमच्या मेन्सला अत्यंत उपयुक्त आहेत प्रियाने मेन्स पॉईंट ऑफ व्हि हे खूप महत्त्वाचे घटक आहेत तर प्रशासकीय विभाग या प्रशासकीय विभाग तालुक्यांच्या उतरत्या क्रमाने जर आपण बघितलं तर कसे आहेत ठीक आहे औरंगाबाद औरंगाबाद म्हणजेच आपलं छत्रपती संभाजी नगर या छत्रपती संभाजी नगरमध्ये सिक्स्टी सेवन तालुके आहेत किती तर सिक्स्टी सेवन तालुके लक्षात सिक्स्टी सेवन तालुके नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सिक्स्टी फोर तालुके पुणे प्रशासकीय विभागामध्ये फिफ्टी एट म्हणजेच अठ्ठावन्न अमरावती प्रशासकीय विभागामध्ये छप्पन नाशिक प्रशासकीय विभागामध्ये चोपन्न आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये सत्तेचाळीस म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या औरंगाबाद या प्रदेशामध्ये सिक्स्टी सेवन आहे त्यामुळे औरंगाबाद प्र प्रदेशाचा सगळ्यात पहिला नंबर लागतो हा फर्स्टवरती आहे तर सगळ्यात शेवटचं कोकणाचा जो क्रमांक आहे तो सत्तेचाळीसवरती आहे आता काही विद्यार्थी परत म्हणतात सर कोकणामध्ये तर पन्नास आहेत तुम्ही तर सत्तेचाळीस म्हणले असं कसं तर बाबा एक लक्षात ठेवा कोकणामध्ये पन्नास यासाठी आहेत हे पुस्तकांमध्ये दिलेलं जरी असलं तरी मूळ तालुके जे आहेत मूळ तालुके ते मूळ तालुके फक्त सत्तेचाळीस आहेत ओके त्या ठिकाणी अंधेरी बोरिवली आणि कुर्ला या ठिकाणी जे तालुके आहेत ते शहरी तालुके आहेत ते फक्त प्रशासकीय कामासाठी तयार केलेले आहेत ह्या प्रशासकीय कामाच्या तालुक्यांना म्हणजे नागरी तालुक्यांना तालुके म्हणून कन्सिडर केलं जात नाही ते फक्त कामासाठी बनवलेले आहेत त्याच्यामुळे ते तालुके आपण बघणार नाही आहोत तर आपले सत्तेचाळीस तुम्ही या सगळ्यांचं जर मोजलं तर तीनशे पंचावन्न तालुके येतात आणि आयोगाने तीनशे पंचावन्न तालुके हेच उत्तर मागच्या वेळेस विचारलं आहे ठीक आहे त्यामुळं डोंट वरी सत्तेचाळीस पाठ करून ठेवा प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या जिल्ह्यांचा उतारता क्रम जर आपण बघितला आता हा उतारता क्रम लक्षात आला तसाच हा वरती चढता क्रम म्हणून लागतो जर आपण इकडं बघितलं तर प्रशासकीय विभाग जिल्ह्यांच्या उतरत्या क्रमानं जर बघितलं तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये सात जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्हे पुणे मध्ये पाच अमरावतीमध्ये पाच आणि नाशिकमध्ये पाच असे पाच जिल्हे असलेले तीन प्रशासकीय विभाग आहेत आणि सेवन एट सिक्स हा मी मगाशी नंबर समजून सांगितला होता तुम्हाला त्यानंतर पुढचा जर भाग बघितला तर जरा पुढचा भाग महत्वाचा आहे या कोणत्या प्रशासकीय विभागाने किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आप बघा आपण जिल्ह्यांचं क्षेत्रफळ पण आपण बघितलेलं आहे पण त्या जिल्ह्यांना आपण उतरत्या क्रमानं पाहिलं नव्हतं तर आता आपण बघू उतरत्या क्रमानं प्रभाग प्रशासकीय विभाग औरंगाबाद जो आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटरचा ठीक आहे याने आपल्या महाराष्ट्राची एकवीस पॉईंट ओके एकवीस पॉईंट शून्य सहा टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे ज्याच्यामध्ये बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली असे महत्वाचे आठ जिल्हे आहेत ठीक आहे हे जिल्हे सगळे मी तुम्हाला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उतार लावलेले आहेत सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीडचा तर सगळ्यात शेवटचा जो क्षेत्रफळाने जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोलीचा मित्रांनो लक्षात घ्या हेच घटक तुम्हाला टार्गेट होतात परीक्षेला ठीक आहे सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता ठीक आहे आणि हा क्रम लक्षात ठेवा हा क्रम विसरायचा नाही ते तुम्हाला सारखं 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 वाचावं लागेल सारखं सारखं वाचूनच तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल ओके याला एकच औषध आहे ते म्हणजे सतत रिव्हिजन नाशिक सत्तावन हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर ज्याने आपल्या महाराष्ट्रातील अठरा पॉईंट सत्तर टक्के क्षेत्रफळ गापलेलं आहे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ज्याच्यातलं अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे तर नंदुरबार सर्वात छोटा जिल्हा आहे पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागामध्ये सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र आहे जवळपास अठरा पॉईंट साठ टक्के ओके अठरा पॉईंट साठ टक्के त्याचं क्षेत्रफळ आहे उतरत्या क्रमांक पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर ज्याच्यातील सर्वात मोठा जिल्हा पुणे आहे तर सर्वात छोटा जिल्हा कोल्हापूर आहे नागपूर प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटरचा तो भाग आहे जो सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के आहे ज्याचा सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर नागपूर वर्धा गोंदिया आणि सर्वात शेवटचा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा लक्षात घ्या मित्रांनो इथं बरेचसे लोक वर्ध्याला फसतात त्यांना असं वाटतं की वर्धा छोटा तालुका सॉरी छोटा जिल्हा आहे वर्धा टिक करून देतात ठीक आहे त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग ज्याच्यामध्ये सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार सत्तावीस ज्यानं चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं ठीक आहे यवतमाळ तिथला सर्वात मोठा जिल्हा तर त्यानंतर येतो अमरावती बुलढाणा अकोला वाशिम वाशिम सर्वात छोटा जिल्हा त्यानंतर कोकण या कोकण भागामध्ये ओके कोकण भागामध्ये तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ दहा टक्के क्षेत्रफळ त्याने पूर्ण भारताचं तरी पूर्ण महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे रत्नागिरी सर्वात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा त्यानंतर रायगड पालघर सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे जिल्हे मुंबई शहर एकदम छोटं पिटुकलं आहे ओके एकशे पन्नास एकशे एकावन्न चौरस किलोमीटर येते फक्त त्याच्यामुळं हा मुंबईचा भाग सगळ्यात छोटा कन्सिडर केला जातो ठीक आहे तर हे आहेत त्याचं क्षेत्रफळ उतरत्या क्रमाने आणि त्यांच्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ सुद्धा उतरत्या क्रमाने हे एका स्लाईडमध्ये मी तुम्हाला तिची टक्केवारी पण दिली क्षेत्रफळ पण दिले आणि विभाग पण दिलेत आणि त्यांचे जिल्हे पण दिलेत ही स्लाइड जपून ठेवायची नीट वाचायची आणि सतत वाचत राहायची थी। ठीक आहे पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडक्यात वेगवेगळा भाग आपण बघितला ओके सगळे जवळपास छत्तीस जिल्हे आणि मागच्याही लेक्चर्सला लेक्चर नंबर टू पहा त्या लेक्चर नंबर टू मध्ये मी तुम्हाला हे सगळे घटक न्यूट समजून सांगितलेले की जिल्हे कोणते कोणते कुठं आहेत जर आपण जिल्ह्यांचं क्षेत्रफळ बघितलं उत्तर त्या क्रमाने तर सुरुवातीचे असे काही महत्वाचे दहा तेरा जिल्हे आहेत हे तेरा जिल्ह्यांचं क्षेत्रफळ दहा हजारापेक्षा जास्त आहे हे जे काही मी तुम्हाला दाखवलेत हे सगळे दहा हजार क्षेत्रफळापेक्षा जास्त असलेले जिल्हे आहेत दहा हजारापेक्षा जास्त मोठे आजकाल आयोगाचं काय पॅटर्न आहे माहिती का तुम्हाला एक सांगतो आयोग सुरुवातीचे तीन किंवा सुरुवातीचे चार किंवा सुरुवातीचे पाच आता विचारत नाही आयोग कुठलं पण विचारते सोलापूर विचारते जळगाव विचारते नांदेड विचारते आणि सातारा पण विचारते कुठलं विचारते आणि त्या चारमध्ये कोणतं क्षेत्रफळ कशा पद्धतीने आहे किंवा उतरत्या क्रमाने कसं आहे चढत्या क्रमाने कसं आहे ते विचारलं जातं आणि मोस्ट प्रॉब्ली टार्गेट केलं जातं दहा हजारचा ग्रुप म्हणजे काय तर बघा अहमदनगर सतरा हजार अठ्ठेचाळीस साुण चौरस किलोमीटरचा आहे पुणे त्याच्यानंतर पंधरा हजार सहाशे त्रेचाळीसचा आहे त्यानंतर तीन नंबरवरती नाशिक जिल्हा पंधरा हजार पाचशे तीसचा आहे हे पुणे आणि नाशिक कंटिन्यू एकमेकांच्या बरोबर असतात बघा पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस आणि हा पंधरा हजार एकशे सॉरी पंधरा हजार पाचशे तीस काही शंभर ओके एकशे तेरा चौरस किलोमीटरनी फक्त फरक आहे एकशे तेरा चौरस किलोमीटरचा एकशे तेरा चौरस किलोमीटरचा या ठिकाणी काय फक्त फरक आहे त्यानंतर सोलापूर चौदा हजार चारशे पंच्याण्णव गडचिरोली चौदा हजार चारशे बारा म्हणजे तसा विचार केला तर हे पाच जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याकडे सगळ्यात सर्वात मोठे आहेत परंतु मी तुम्हाला आताच सांगितलं की आयोग कधी पण आता पहिल्या पाच वरती टार्गेट करत नाही आयोग आता हुशार झाले आयोगाला माहिती आहे की विद्यार्थी पहिले पाच लय पाठ करून ठेवतात त्याची स्टोरी बनवून ठेवतात ठीक आहे आणि ते मेमराईज करतात आयोग मग गडचिरोली विचारतं त्यानंतर जळगाव विचारतं त्यानंतर बीड विचारतं आणि त्यानंतर सातारा विचारतं काय पण विचारतं आयोग आता काहीही विचारायला लागल्यात मोस्ट प्रॉब्ली पहिले दहा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्यानंतर यवतमाळ जे यवतमाळ इथं आहे त्यानंतर अमरावती ओके यवतमाळ आहे तेरा हजार पाचशे ब्याऐंशी अमरावती आहे बारा हजार दोनशे दहा जळगाव आहे अकरा हजार सहाशे पासष्ट हे मेमराईज करायला लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे परंतु ही नावं लक्षात ठेवायला सोपी ठीक आहे त्यानंतर बीड त्यानंतर नांदेड ओके हे असे काही जिल्हे आहेत हे जिल्हे तुम्हाला टार्गेट केले जातात तर ठीक आहे ही स्लाइड नंतर आरामशी तुम्ही वाचून घ्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी जिल्ह्यांचं जर क्षेत्रफळ बघितलं तर ते आहे मुंबई शहर मुंबई शहराचं क्षेत्रफळ सगळ्यात कमी आहे ओके म्हणजे हे सर्वात लास्ट म्हणजे असा विचार केला तर छत्तीसवा जिल्हा चित्रफळाच्या दृष्टीनं हा छत्तीसवा जिल्हा ठरेल हा पस्तीसवा जिल्हा हा चौतीसवा जिल्हा हा तेहतीसवा जिल्हा आणि हा बत्तीसवा जिल्हा हे असे जिल्हे या ठिकाणी आहेत म्हणजे मुंबई शहर ओके okay, मुंबई उपनगर भंडारा आणि हिंगोळ ओके हे असे शहरं लक्षात ठेवायचे इथून ठीक आहे किंवा असे जिल्हे लक्षात ठेवायचे इथून पुढे ओके मुंबई शहर okay, मुंबई उपनगर त्यानंतर तीन नंबरवरती भंडारा ठाणे हिंगोली ठीक आहे हे घटक लक्षात ठेवा तुम्हाला कमीपेक्षा वरती जास्त क्वेश्चन्स टार्गेट झालेले दिसतात त्यानंतर एक मोस्ट प्रॉब्ली क्वेश्चन्स टार्गेट केला जातो तो म्हणजे तालुक्यांच्या संख्येचा ओके महाराष्ट्र जिल्हे आणि या महाराष्ट्र जिल्ह्यातील त्यांचे तालुके तर सोळा तालुक्यांची संख्या असलेला नांदेड आणि यवतमाळ ओके सोळा तालुक्यांची संख्या असलेला नांदेड आणि यवतमाळ मग आता सोळा तालुके असलेले नांदेड कुठे आहे तर इथे आणि यवतमाळ कुठे आहे तर इथे सोळा असलेला असलेल्या आणि यवतमाळ तुम्हाला दिसतोय आहे रायगड जळगाव नाशिक चंद्रपूर हे बघा पंधराचे आहेत पंधराचे आहेत पंधराचे आहेत आणि इथं रायगडचा पंधरा ओके रायगड पंधरा 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 नीट बघायचा प्रयत्न करा पंधरा पंधरा कुठे त्यानंतर आहे चौदाचा सा क्लब नागपूर अहमदनगर अमरावती पुणे बघा महत्वाचे महत्वाचे पुणे चौदा अहमदनगर चौदा नागपूर चौदा अमरावती चौदा इथे नीट विचार करायचा की हे सगळ्या जवळजवळच्या एरियात आहेत ओके हे शेजारी शेजारी आहेत अमरावती नागपूर शेजारी शेजारी पुणे अहमदनगर शेजारी शेजारी तसंच नांदेड यवतमाळ शेजारी शेजारी ओके नाशिक आणि धुळे शेजारी शेजारी नाशिक आणि धुळे शेजारी शेजारी रायगड आणि चंद्रपूर फक्त एकमेकांपासून थोडा लांब आहे तेरा नंबरवरती फक्त बुलढाणा आहे अकरा नंबरवरती काय फक्त बुलढाणा तिथं एकमेव असा जिल्हा आहे की ज्याचा आहे तेरा नंबर, तेरा बारा नंबरवरती कोल्हापूर आणि गडचिरोली एकदम दक्षिणेकडचा भाग बारा आणि इकडे विदर्भाचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग बारा बारा आणि बारा कोल्हापूर आणि गडचिरोली हे मेमोराईज करा हे मेमोराईज करावं लागतं मेमोराईज करावं लागतं म्हणूनच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय त्याच्यावर क्वेश्चन टार्गेट होतात बारा जिल्हे असलेला सॉरी बारा तालुका असलेला जिल्हा कोणता अकरा नंबरवरती वरती सातारा सोलापूर आणि बीड पप्पो आहे सातारा सोलापूर आणि इथलं बीड हे आहेत धनंजय महाराष्ट्र अकरा नंबरचा क्लब हा अकराचा क्लब आहे त्यानंतर दहा नंबरच्या क्लबवरती लातूर आणि सांगली तिथं सांगली आणि या ठिकाणी लातूर अकरा नंबरवरती लातूर आणि सांगली त्यानंतर नऊ नंबरवरती आहे औरंगाबाद रत्नागिरी आणि परभणी इथं रत्नागिरीवर नऊ औरंगाबादमध्ये नऊ आणि परभणीमध्ये नऊ ठीक आहे त्यानंतर आठ नंबरवरती आहे आठ नंबरवरती सहा जिल्हेत सिंधुदुर्ग पालघर जालना धाराशिव वर्धा गोंदिया ठीक आहे सिंधुदुर्ग आठ पालघर वारसा इथला आठ धाराशिव उस्मानाबादचा धाराशिव आठ ओके त्यानंतर काय वर्धा आठ गोंदिया आठ आणि जालना आठ ठीक आहे असे हे आठचा क्लब सिंधुदुर्ग पालघर हे दोन कोकणातले जालना धाराशिव हे औरंगाबाद प्रशासकीय विभागातले आणि वर्धा आणि गोंदिया हे नागपूर भागातले ठीक आहे सात नंबरवरती आहे ठाणे अकोला आणि भंडारा ओके ठाणे अकोला आणि भंडारा ठीक आहे ठाणे अकोला आणि भंडारा सहा नंबरवरती आहे नंदुरबार आणि वाशिम ओके नंदुरबार या ठिकाणचा वाशिम सहा नंबरवर आणि पाच नंबरवरती हिंगोली पाच नंबर फक्त आणि फक्त हिंगोलीचा आहे आणि चार नंबर फक्त आणि फक्त धुळेचा आहे तर चार पाच सहा सात आठ हे लक्षात ठेवा ओके पर्टिक्युलरली चार पाच सहा सात लक्षात ठेवा आणि सोळा सत सोळा पेक्षा जास्त तरी तालुक्या आपल्याकडे नाही आहेत ठीक आहे प्रशासकीय विभाग वर त्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील तालुके हे मी मागाशीच तुम्हाला कव्हर केले ते लेक्चर नंबर टू मध्ये ओके लेक्चर नंबर टू मध्ये हा भाग मी कवर करून दिलेला आहे प्लीज तो पहा ठीक आहे प्लीज तो पहा आपण एवढं लक्षात ठेवा की याच्या या भागात ओके महाराष्ट्राचे जर विचारले एकदम लास्ट साईडचे महाराष्ट्राचे विचारले तर या ठिकाणी डहाणू पालघर ठीक आहे पालघरचा भाग वा। वरच्या साईडला धडगाव कालच्या बाजूला दोडामार्ग आणि या बाजूला भामरागड हे विसरायचे नाही भामरागड हे आपल्या महाराष्ट्राला लागलेले महत्वाचे तालुके ओके पश्चिमेकडील पूर्वेकडील तालुके हे मी सगळं मगाशीच लेक्चर नंबर टू मध्ये हे कवर करून दिलं होतं ठीक आहे तर पालघर तालुका तर या ठिकाणी मी डहाणू म्हटलं तर डहाणू नाही बाबांनो पालघर आहे पालघर तालुका हा आपल्या महाराष्ट्रातील एकदम लांबचा अकरणी तालुका दडगाव तालुका दडगाव हे त्याचं नाव आहे दुसरं भामरागड तालुका आणि दोडामार्ग तालुका तुम्हाला एक मॅप पॉइंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे याला आय एम पी करून ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर असे <coughs> तालुके की जे त्यांच्या सारख्या नावाचे तालुके म्हणून प्रसिद्ध आहेत खेड खेड जो तालुका आहे ओके खेड नावाचा जो तालुका आहे तो रत्नागिरीमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे ओके खेड नावाचा जो तालुका आहे तो रत्नागिरीमध्ये पण आहे आणि खेड नावाचा जो तालुका आहे तो पुण्यामध्ये पण आहे ठीक आहे कर्जत नावाचा जो तालुका आहे ओके कर्जत नावाचा तालुका जो अहमदनगर आणि रायगडमध्ये सुद्धा आहे कर्जत नावाचा जो तालुका आहे हा कर्जत हा इथं सुद्धा आहे हा या भागात पण आहे हे कर्जत हे खेड ठीक आहे त्यानंतर कळंब नावाचा जो तालुका आहे तो यवतमाळ मध्ये मा पण आहे आणि उस्मानाबाद पण ओके कळंब कळंब नावाचा यवतमाळ मध्ये मा पण आहे आणि इकडं उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये पण कळंब त्यानंतर मालेगाव हा नाशिकमध्ये पण आहे आणि वाशिममध्ये पण आहे ओके मालेगाव इकडं वाशिम मालेगाव हा नाशिकमध्ये पण आहे आणि वाश वाशिममध्ये नंदगाव हा नाशिक आणि अमरावतीच्या भागात पण आहे ओके नंदगाव नाशिकमध्ये पण आहे ठीक आहे तेलू वर्धा आणि परभणीमध्ये पण आहे तसंच कारंजा वर्धा आणि वाशिम मध्ये पण आहे तेलू हे कारंजा आणि शिरूर ओके शिरूर पुण्यामध्ये पण आहे आणि तुम्हाला बीडमध्ये पण दिसेल ओके तर हे जे काही समान नावाचे जे तालुके आहेत हे समान नावाचे तालुके तुम्हाला टार्गेट केले जातात हे सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे समान नावाचे तालुके विचारले जातात त्यानंतर आपल्या सागरी किनारपट्टीला लागलेले तालुके हा आजकाल एक नवीन पॅटर्नच यायला लागलाय सागरी किनारपट्टीला लागलेले जेवढे काही तालुके आहेत हे साधारण तालुके अठ्ठावीस तालुक्या आहेत तर एकूण तालुक्या विचारले तर एकूण तालुके अठ्ठावीस म्हणजे कोकणापैकी कोकणामध्ये सत्तेचाळीस तालुके आहेत या सत्तेचाळीस तालुक्यांपैकी अठ्ठावीस तालुके जे आहेत हे समुद्र किनाऱ्याला लागलेले आहेत पालघरमध्ये चार सलासरी दहाणू पालघर वसे त्यातला पालघर सर्वात पश्चिमेकडचा आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडी ठाणे कल्याण मुंबई उपनगरामध्ये तीन जे बोरवली अंधेरी कुर्ला ओके पण ह्यांना तालुका म्हणून ओळखला जात नाही रायगड जिल्ह्यामध्ये नऊ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच आणि सिंधुदुर्गामध्ये चार तर सर्वात जास्त तालुके पुढं लागलेले तर रायगडचे पनवेल लागलाय उरण लागलाय पेन लागलाय अलिबाग लागलाय रोहा लागलाय मुरुड लागलाय तळा लागलाय म्हसळा लागलाय आणि श्रीवर्धन लागलाय तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडनगड दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर राजापूर महत्वाचा तालुक तालुका आहे तिथला ठीक आहे हे सगळेच्या सगळेच तालुके या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे बघा या सगळ्या तालुक्यांमध्ये सह्याद्रीला टच होणारा आणि समुद्राला टच होणारा हा फक्त राजापूर तालुका आहे सह्याद्री आणि कोकण या दोघांनाही टच करणारा हा राजापूर तालुका आहे ठीक आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये देवगड मालवण वेंगुर्ला आणि सावंतवाडी हे चार महत्त्वाचे तालुके सिंधुदुर्गमधले आहेत तर हे तीन सोडून द्या मुंबई उपनगरातले पण पालघर जिल्ह्यातले तलासरी डहाणू पालघर ठाणे जिल्ह्यातले भिवंडी ठाणे कल्याण आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल ओरणपिंग अलिबाग रोहा मुरुड तळा म्हसळा श्रीवर्धन असे साधारणतः अठ्ठावीस तालुके जर आपण एकूण कन्सिडर केलं तर आणि नाही तर तुमचे पंचवीस तालुके मूळ जे तालुके आहेत मूळ जे मूळ तालुके आहेत ते पंचवीस तालुके या ठिकाणी लागतात जर हे तिघांना जर सोडलं तर पंचवीस आणि या तिघांना जर धरलं तर तिघांना जर धरलं तर अठ्ठावीस तालुके या ठिकाणी लागतात ठीक आहे तर हा कोकण किनारपट्टीचा सागरी किनारे लावलेला प्रदेश आता याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळतोय त्याला म्हणलं जातं प्रादेशिक विभाग आतापर्यंत आपण प्रशासकीय विभाग बघितला आता आपल्याला बघायचा प्रादेशिक विभाग प्रादेशिक म्हणजे त्या प्रदेशाला मिळालेली नावं त्या प्रदेशाला मिळालेली नावं तर आपल्याकडे कोंकण किनारपट्टी कोंकण हे जे नाव आहे ते कोंकणा या परशुरामाच्या आईच्या नावावरून पडलेलं आहे परशुरामाची आई, चा परशुरामा आई।, परशुरामा आई, आई, आई या परशुरामाच्या आईला कोंकणा म्हणलं जायचं किंवा अपरांत म्हणलं जायचं अपरांत हे कोकणाचं दुसरं नाव ओके याच प्रदेशामध्ये आर्यांनी प्रवेश केला होता कोकणांच्या मार्गाने आणि परशुरामाने या ठिकाणी वास केलेला आहे म्हणजे परशुरामाची भूमी परशुरामाची भूमी परशुरामाची भूमी म्हणून ह्याला कन्सिडर केलं जातं कोकण ठीक आहे या कोकणच्या भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये सह्याद्री आहे या सह्याद्रीचा नाशिक अहमदनगर पुणे सातारा मावल। मावल हा जो भाग आहे याला म्हटलं जातं मावळ काय म्हटलं जातं मावळ याला म्हटलं जातं मावळ मावळ हा कशाला लागतो तो पश्चिम महाराष्ट्राला लागतो हा भाग आहे पश्चिम महाराष्ट्रात मावळ कशा कशामध्ये ते लिहून घ्या मावळ तुम्हाला चार जिल्ह्यातच लागेल एक म्हणजे नाशिक दुसरा म्हणजे अहमदनगर तिसरा म्हणजे पुणे आणि चौथा म्हणजे सातारा चौथा म्हणजे सातारा नागपूर अहमदनगर पुणे सातारा या चार जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मावळ दिसेल चांगली आणि कोल्हापूरमध्ये मावळ नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय दिसते तर नाशिक अहमदनगर आणि पुण्याचे पाच जिल्हे पुणे प्रशासकीय विभागाचे पाच जिल्हे खानदेश म्हणजे मग मी तुम्हाला म्हटलं तर खानाचा प्रदेश त्याच्यामध्ये तीन जिल्हे येतात मराठवाड्यामध्ये आपले ठरलेले आठ जिल्हे फिक्स आणि विदर्भामध्ये अमरावतीचे ओके अमरावतीचे पाच जिल्हे आणि विदर्भाचे सहा जिल्हे असे विदर्भाचे किती तर अकरा जिल्हे या ठिकाणी जरा आता ह्याच्यानुसार विचार केला परत एकदा आपण बघू पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात जिल्हे नाशिक अहमदनगर आणि पुण्याचे पाच असे सात कोकणाचे सात ओके कोकणाचे सुद्धा सात आणि ह्यांचा सगळ्यांचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळ आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा कसा वाटा येतो आपल्याला थोडक्यात तिथं समजून चालायचं तर आता समजून घेऊ विदर्भाचा क्षेत्रफळ सत्त्याण्णव हजार चारशे तीन चौरस किलोमीटरचा आहे त्याच्यामुळे प्रशासकीय विभागामध्ये विदर्भ नंबर एक वरती येतो ओके विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला म्हणतात वेस्टर्न महाराष्ट्र या वेस्टर्न महाराष्ट्राला ओके यालाच देश म्हणून ओळखलं जात यालाच म्हणतात देश मग हा जो काही महाराष्ट्र आहे या देशावरती ओके या देशाचे एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सेकंड नंबरवरती मराठवाडा चौसष्ट हजार आठशे तेरा जो की फिक्सच आहे ठीक आहे कोकण तीस हजार सातशे अठ्ठावीस आणि खान्देस सर्वात छोटं आहे तर चोवीस हजार नऊशे पंधरा खानदेस हा कोकणापेक्षाही छोटा आहे ठीक आहे जर याचा मध्ये डिवायडेशन केलं आपण विदर्भाचं तर विदर्भामध्ये साधारणतः अकरा जिल्हे येतात आणि हा टॉपवरती आहे अकरा जिल्ह्याच्या हिशोबाने तर खानदेशामध्ये फक्त तीन जिल्हे येतात ओके धुळे नंदुरबार आणि जळगाव तर आता नीट बघा मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे येतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात सात जिल्हे येतात ओके कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सात सात जिल्हे येतात यावरती प्रश्न विचारले जातात हे मेन्सला पण येतात कंबाईनच्या आणि डिपार्टमेंट पी एस आयच्या परीला पण येतात हे विसरायचं नाही जर प्रादेशिक विभागाचा भाग बघितला तर विदर्भ विदर्भामध्ये साधारणतः एकशे वीस तालुके येतात इथे येतात एकशे वीस तालुके पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्याऐंशी तालुके येतात मराठवाड्यामध्ये श्याहत्तर तालुके येतात कोकणामध्ये सत्तेचाळीस तालुके येतात था। खानदेशामध्ये फक्त पंचवीस तालुके येतात ओके म्हणजे जर तसा विचार केला ठीक आहे तसा विचार केला तर ह्याचा हा तुमचा झाला उतरता क्रम उतरत्या क्रमामध्ये विदर्भ टॉपवरती आहे जिल्ह्यामध्ये विदर्भ टॉपवरती आहे जिल्ह्यामध्ये मराठवाडा सेकंड टॉपवरती आहे इकडे मात्र तालुक्याच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र टॉपवरती शहाऐंशी ओके okay, सत्याऐंशी वरती गेलेला आहे ठीक आहे खानेशात सर्वात कमी म्हणजे फक्त तीन जिल्हे आहेत तीन जिल्हे असल्यामुळं त्या ठिकाणी तालुके फक्त पंचवीस आहेत आता येऊ आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामीण आणि नागरी स्वराज्य संस्थांच्या भागावरती हा डेटा जरा डाटा थोडासा विचित्र आहे म्हणजे काय तर जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद असते आपल्याकडे तर आपल्याकडे साधारणतः चौतीस जिल्हे आहेत मुंबई शहर मुंबई उपनगराला शहरी भाग जास्त असल्यामुळं ग्रामीण प्रदेश तिथं शून्य टक्के असल्यामुळं मुंबई शहर मुंबई उपनगराला शहरी भाग नाही पण चौतीस जिल्ह्यांना मात्र ग्रामीण भाग असे ओके चौतीस जिल्ह्यांना ग्रामीण भाग असल्यामुळं जिल्हा परिषद फक्त ग्रामीण भागात असते पंचायत समित्या तालुका आणि ब्लॉक स्तरावरती पंचायत समित्या असतात तीनशे एकावन्नच्या आसपास आपल्याकडे पंचायत समित्या आहेत ग्रामपंचायती आपल्याकडे पाचशेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागाला ग्रामपंचायती म्हणतात गट ग्रामपंचायती नावाचा पण एक प्रकार असतो पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त गाव जर असतील त्यांच्यासाठी पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागासाठी गट असते ठीक आहे महानगरपालिका तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये केली जाते आता सध्या अठ्ठावीस महानगरपालिका आहेत नवीन महानगरपालिका इचलकरंजीची आलेली आहे परिषदा अ वर्ग नगर परिषद एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लहान शहरी क्षेत्रात वर्ग अ ची नगर परिषद असते एक लाख पेक्षा जास्त असेल बर का ब वर्गाची नगर परिषद जी असेल तर चाळीस हजार ते एक लाख हा भाग लक्षात ठेवा हे तर विचारला जाऊ शकतो प्रश्न तुम्हाला ब वर्गाची नगर परिषद असेल तर त्यामध्ये किती लाख लोकसंख्येचा असतो तर तो असतो चाळीस हजार ते एक लाख ब वर्गाची जर नगर परिषद असेल तर ती असते पन्नास हजार ते चाळीस हजार लोकसंख्येच्या असलेल्या लहान शहरासाठी आणि याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतात नगरपंचायत जी असते दहा हजार ते पंचवीस हजार लोकसंख्येच्या आसपास म्हणजे दहा हजार लोकसंख्येपर्यंत ग्रामपंचायत दहा हजार ते पंचवीस हजार वाढली तर नगरपंचायत पंचवीस हजार ते चाळीस हजार वाढली तर गट क नगरपरिषद चाळीस हजार ते एक लाख वाढली तर गट ब नगरपरिषद त्या एक लाखापर्यंत एक लाखापेक्षा वरती गेली प्लस झाली तर गट अ आणि तीन लाखापेक्षा जास्त गेली तर महानगरपालिका नवीन महानगरपालिका जी प्रस्तावित आहे ती पुण्याच्या जवळची हडपसरची महानगरपालिका आहे ती प्रस्तावित आहे आता बघू त्या महानगरपालिकेचं काय होतंय पण महानगरपालिका होण्यासाठी ती सज्ज झालेली आहे ठीक आहे हा झाला आपला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आता आपल्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्या कुठं कुठं कशा कशा आहेत ते बघू कोकण विभागामध्ये नऊ महानगरपालिका आहेत ठीक आहे कोकण महाविभागामध्ये नऊ महानगरपालिका आहेत त्यातल्या ठाणेमध्ये सगळ्यात जास्त आहेत ब्रोहण मुंबईची महानगरपालिका नंतर ठाण्याची महानगरपालिका मीरा भाईंदरची कल्याण डोंबोलीची नवी मुंबईची वसई विरार उल्हासनगर भिवंडी निजामपूर शहर आणि पनवेल अशा नऊ महानगरपालिका त्यातलं पनवेल ही आपलीकडची सत्तावीसवी महानगरपालिका होती ओके नाशिक विभागामध्ये पाच महानगरपालिका आहेत ते म्हणजे नाशिक त्यानंतर मालेगाव धुळे आणि जळगाव ओके आणि अहमदनगर अशा पाच महानगरपालिका या ठिकाणी आहेत पाच महानगरपालिका या भागात तुम्हाला आहेत ठीक आहे क्लिअर त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये आता सहा झालेल्या आहेत पहिले पाच होत्या पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज आणि कुपवाड ओके सोलापूर कोल्हापूर आणि इचलकरंजी औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये फक्त चार आहेत औरंगाबाद परभणी लातूर शहर आणि नांदेड वाघाळा हा जॉईंट शहरांचा भाग नांदेड आणि वाघाळाचा भाग ओके अमरावती प्रशासकीय विभागात फक्त दोन आहेत अमरावती आणि अकोला आणि नागपूर प्रशासकीय विभागात नागपूर आणि चंद्रपूर शहर असे दोन आहेत म्हणजे विदर्भाकडं जसं जसं तुम्ही जाल विदर्भाकडे तुमच्या महानगरपालिकांची संख्या कमी होऊन जाते अमरावतीमध्ये फक्त दोन शहरांना आहे तर नागपूर आणि चंद्रपूरला विदर्भामध्ये म्हणजे पूर्ण विदर्भाचा विचार केला ओके पूर्ण विदर्भाचा विचार केला तर चार आहेत ओके विदर्भाचा विचार केला तर फक्त आणि फक्त चार आहेत हे विसरायचं नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा भाग तो म्हणजे कटक मंडळी ज्या ठिकाणी आर्मीचे हेडक्वार्टर्स असतात काही महत्त्वाचे आणि त्या आर्मीच्या हेडक्वॉर्टर्ससोबत काही नागरी वस्तीसुद्धा राहत असते नागरी वस्ती आर्मीच्या हेडक्वार्टर्स आणि नागरी वस्ती यांचं जे काही संयुक्त भाग बनतो त्याला म्हणतात कॉन्टनमेंट बोर्ड म्हणजेच कटक मंडळ कॉन्टनमेंट बोर्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये सात आहेत अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये अहमदनगरचा ज्या ठिकाणी एम आय आर सी आहे ठीक आहे औरंगाबादमध्ये रेंजर्स आहेत ओके रेंजर्स आहेत देहू रोड पुणेच्या भागामध्ये ओके रेंजर्स आहेत खडकीच्या प्रदेशामध्ये आपला आर्मी एरिया आहे पूर्णपणे त्या ठिकाणी सिग्नल कॉर्प्स आहे पुणेमध्ये म्हणजे बॉम्बे सॅम्पर्स वगैरे वगैरे सगळे लोक आहेत पुणेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सदन कमांड आहे देहू रोड खडकी आणि पुणे म्हणजे पुणे जिल्ह्यातच तीन आहेत ओके हे आहेत पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात तीन त्यातला कॅम्प एरिया त्यानंतर देवळाली नाशिकच्या जवळ ओके okay, आणि कामठी नागपूरच्या जवळ वर्ध्यावरती पुलगाव आहे पण पुलगावला कॉन्टोन्मेंट एरिया नाही तुम्हाला कन्फ्यूज केला जाऊ शकतं पुलगाव नाही ठीक आहे पुलगावला फसवलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा हे भाग लक्षात राहिले पाहिजे तर अहमदनगर औरंगाबाद देहू रोड खडकी पुणे देवळ आणि कामठी अशा प्रकारचे आहे तर मित्रांनो हा झाला तुमचा महाराष्ट्राचा राजकीय भूगोल भाग दोन यानंतर आता तुमचा जो सुरू होईल तो म्हणजे तुमचा प्राकृतिक भूगोल तर प्राकृतिक भूगोलाचे तुमचे महत्वाचे असे तीन व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ मी या ठिकाणी बनवेल मोठे व्हिडिओ असतील आणि त्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राकृतिक भूगोलचा सगळा भाग तुम्हाला मी इतंभूत कवर करून देईल तर जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटू आपण पुढच्या लेक्चरला लेक्चर नंबर फोरमध्ये थँक्यू सो मच